हाँ मयूर, एक और वो पावर पे है ना, चार षटकों का सामने है, चार षटक। वेर इज द अंपायर? अवधूत दोन षटकार, मिलिंद दोन षटकार, नीरज दोन षटकार, एकूण पारितोषिक 1200 रुपये आणि हे पारितोषिक सन्मान्य भोईर साहेब यांच्याकडनं दिलं जात आहे। कॉमेंटेटरला पण ते देतील असं वाटतं। अवधूत, मागच्या मॅचचे तुम्ही मॅन ऑफ द मॅच झालात, तर ह्या टुर्नामेंटबद्दल आणि तुमच्या टीमबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय होप्स आहेत तुम्हाला अजून या टुर्नामेंटमध्ये? इवन दो आम्ही दोन मॅच पहिले कट टू कट हरलो असू 1-2 रन्सच्या फरकाने, पण आमच्याकडे सगळेच प्लेयर्स खूप चांगले एन्थुझियास्टिक प्लेयर्स आहेत। टफ फाईट अजूनही आम्ही करू शकतो, ॲव्हरेज वर कळेल आपल्याला। एक मॅच पुढची आम्ही जिंकलो तर नक्कीच आम्ही आतमध्ये असू गेममध्ये परत। आणि गेमच्याबद्दल, तुमच्या ऑर्गनायझेशनच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर इट इज वेली ऑर्गनाइज्ड, खूप सुंदररित्या ऑर्गनाईज केलेलं आहे। थँक्यू, थँक्यू फॉर अस टू गिव्ह दिस चान्स टू प्ले। अवधूत, कसं वाटलं खेळून? कॉंग्रॅच्युलेशन आणि तुम्हाला गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा। वेल डन अँड वेल प्लेड अवधूत। तुम्हालाही सर्वांना गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। लेट्स स्टार्ट द मॅच। वेर इज द अंपायर? पंच मला वाटतं या सामन्यात आपण कमिटी मेंबरचे ठेवावेत, कारण दोन्ही पंच दिसत नाहीयेत, कदाचित जेवायला गेले असतील। आणि आता पंचांच्या भूमिकेत आहेत ते अक्षय, सामना चालू होतोय, प्रदर्शन सामना, वर्तकनगर पोलिसांचे जाबाज कर्मचारी अधिकाऱ्यांचा संघ विरुद्ध शिवाजीनगर प्रीमियर लीगची आयोजन समिती। सलामीची जोडीचं नाव कळेल का? वर्तकनगर पोलिसांचं परेश, महेश आणि रवी, काय नाव आहे! रवी म्हणजे सूर्य, महेश म्हणजे गणेश, काय बात आहे! तुम्ही दोघांना पाठवलंय पुढे, गणपतीचा दिवस आहे नाही, गुढीपाडव्याचा दिवस आहे, आणि काय नाव आहेत, क्या बात आहे! जर चुकून तुम्ही पराभवित केलात या कमिटी संघाला, तर मग आजची कॉमेंट्री तुम्ही ऐकाच। बघूया वर्तनगर फाउंडेशनचे सलामीची जोडी, महेश आणि रवी ही जोडी मैदानात। सलामीचा गोलंदाज, पहिला चेंडू, ओ व्हाट अ शॉट, काय फटका आहे, जागेवरूनच ऑन द राईज फटका, एकच धाव। फटके मारणं हे यांना नवीन नाहीये, फटका होतातच। काय शॉट आहे, पण टायमिंग चांगलं आहे। दुसरा चेंडू, क्या बात है, कट करण्याचा प्रयत्न चुकता है, लेटकट खेळण्याचा प्रयत्न, लेटकट हा फार कठीण फटका बरं का। लेटकट खेळताना जर आपला कट थोडा जरी लेट झाला तरी आपला होतो कटलेट, हे लक्षात ठेवायचं, कारण की हा चेंडू शरीराच्या जवळ खेळावा लागतो। पुन्हा एकदा पुढे येऊन सरसावलेत, चांगला फटका, पॉइंटच्या दिशेला एक धाव, धावसंख्या 2। खरंच कौतुक केलं पाहिजे वर्तकनगर फाउंडेशनच्या या सर्व खेळाडूंचं, जे व्यस्त आपल्या कामामध्ये सुद्धा क्रिकेटसाठी वेळ राखून ठेवतात। आणि पोलीस आणि जनतेचा हा सुसंवाद फारच महत्त्वाचा। पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या मार्गावर, हा कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन, परंतु चेंडू फळीत चेंडू काय येत नाहीये, ठीकसा निर्धाव चेंडू। डॉट डिलिव्हरी, हा चांगला फटका, डीप स्क्वेअर लेगला,
हा बघा थरथराट सुटला या थरथराट. धूळ बघा किती उडते. भल्या भल्याना कापरं भरतं इकडे तर ह्यांना का कापरं भरणार नाही. चला धावसंख्या धावल का वर चार धावा. चेंडू शिल्लक आहेत या षटकातील दोन. गोलंदाज उत्तम. दोन चेंडू शिल्लक. धावसंख्या चार. पाचवा चेंडू या षटकातील उत्तम. राईटा मोर विकेट मारा करतोय. समोर आहेत. हा काय सुंदर फटका ऑन द राईज. काय स्टायलिश स्ट्रोक आहे. व्हॉट अ शॉट दॅट इज. आणि हा पहिला चौकार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय सुंदर तंत्रशुद्ध फटका. आम्ही असं म्हणत नाही आडव्या बॅटीने खेळावं, परंतु तंत्रशुद्ध म्हणजे चेंडूवर येऊन सरळ बॅटनी चेंडूच्या मधो चेंडूफळीच्या मधोमध्ये चेंडू घेऊन त्याला इनफिल्डच्या वरतून उडवणं म्हणजे त्याला कलात्मक दृष्टिकोनच लागतो. टेक्निक टेम्परामेंट आणि टॅलेंट क्या बात आहे. ताबडतोब चेंडूफळी बदलली आणि आपल्याला सुद्धा अंपायरच्या परमिशनशिवाय आज जाऊ शकत नाही. तर पंचाने विचारल्याशिवाय आत्तर जा. हा आता बॅट पाठवा. क्या बात आहे. पण काय शॉट आहे. दॅट्स अ ब्युटिफुल शॉट. काय टायमिंग आहे. उत्तम. हा उत्तमच गोलंदाजी करतो, पण फलंदाज सुद्धा सर्वोत्तम आहे. कधी हे प्रॅक्टिस करतात सरळ बॅटने कळत नाही. हा कारण हे आडवे धोपटतात, त्यांना सरळ मारायची सवय कधी लागली सरळ बॅटेने खेळायची. क्या बात आहे. काय स्ट्रेट ड्राईव्ह आहे. फार क्वचित फटके पाहायला मिळाले आणि हा फटका तर सर्वोत्तम होता. धावसंख्या चार धावांनी वाढते. धावसंख्या धावफलकावर आठ. शेवटचा चेंडू यायचा शिल्लक. उत्तम पुन्हा एकदा. हो पुन्हा एकदा फ्लाइंगिंग शॉट मारायचा प्रयत्न. जागेवरच स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये असफल. परंतु चांगलं षटक. या षटकात आठ धावा निघाल्या. दुसरं षटक गिरीश. नाही माफ करा, जितू आहे. सोपी सोपी. जितू यांच्या आता चेंडू दिसतोय. आता पॉवर प्लेचं बंधन उठलंय. या साईडची कॅप्टन्सी कोण करते फिल्डिंग युनिटची? हात वरती करा बघू. हो येस, सर्वच कॅप्टन आहेत. जिकडे उभा आहे तो तिकडे उभा आहे. मी ना हलणार जा. क्या बात आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. फुल टॉस आणि चांगला फटका डीप मिड विकेटला. एक धाव तर निश्चित. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु पाहिला खेळाडू चेंडूवर वेगाने येतोय. आपला इरादा बदलला, मनोबल बदललं आणि एका धावेवर समाधान. पंचांना बॅट बदलता सांगायची पद्धतच नाही वाटतं. हो थँक्यू सर. पुन्हा एकदा गोलंदाज जितू. फार सुंदर खेळतात स्ट्रायकरिंगचे फलंदाज. हा पुलचा फटका, परंतु टायमिंग चुकलंय. झेल निश्चित. आणि पहिला धक्का वर्तकनगर पोलिटिशन संघाला, परंतु चांगली फलंदाजी करून तंबूत परतत आहेत. एक चौकार त्यांनी लगावलाय. आणि आता नवीन फलंदाज आउट कोण झाले? महेश का रवी? महेश तंबूत परतत आहेत, परंतु वेल प्लेड महेश, वेल प्लेड. फार सुंदर फलंदाजी महेश यांची. थांबा त्यालाच विचारू. महेश सर न्यू बॅट्समन नेम प्लीज. दीपक नवीन फळ. वेल प्लेड महेश, वेल प्लेड. एकच दिला पण मजबूतच दिला. काय दिलाय पण. सुंदर फलंदाजी, टेक्निकली चांगले फलंदाज, तंत्रशुद्ध. आणि आता रवी सामोर जातोय जितूच्या पुढील चेंडूला. पुढे फटका हवेत. हा झेल तर घेऊनच बघा. क्या बात आहे. एकच धाव. टायमिंग चुकलं होतं फटक्याचं, परंतु झेल नव्हता. खाली क्षेत्रामध्ये नोमॅन्स लँडला चेंडू पडतोय. धावसंख्या नऊ, माफ करा दहा, दोन आकड्यांमध्ये. जितू शेतकशन न्यायतोय. दाते पावला बारा पावला सरणप. जितू यायचा राईटा मोर द विकेट. जितू सामोर जात आहेत ते दीपक. दीपक
ओ पायामध्ये टाकला चेंडू आणि नो चेंडू लाईन नो ओ गॉड आणि फ्रीट स्टंपला लात लागली ओ गॉड जर स्टंपला हात आणि लात लागली तरी चेंडू नो दिला जातो. पहिल्यांदा घडलंय कोणी स्टंपला लात लावली आहे. आपण दुसऱ्याला लात लागल्यावर पाया पडतो इथे लात मारल्यावर नो मिळतं बघूया. फ्री हिट आता तर लायसन्स मिळाले मारायचं अहो परंतु नीट काही चेंडू फळी चेंडू येत नाहीये. डॉट डिलिव्हरी दीपक भरकस प्रयत्न करतात धाव गती वाढवायचा. धाव संख्या 11 चांगलं कमबॅक करतोय जितू. चेंडू किती शिल्लक येते बघूया षटकातील. बॉल किती बाकी आहे. दोन चेंडू शिल्लक जितू आपल्या मार्गावर. हा पुन्हा चांगला जोरकस फटका एक धाव घोषित. वर्तकनगर पोलिसांच्या कर्णधाराच्या माहितीसाठी मागे चेंडू आपण जरी रेल्वे स्टेशनला मारलात तरी एकच धाव मिळणार आहे कारण मागे एकच धाव घोषित आहे. पुढे चौकार षटकार खुले आहेत. डिक्लेअर झोन आहे मागे घोषित क्षेत्र. धाव संख्या बघूया 13. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रतीत वाईड चेंडू. धाव संख्या 14 पुढे जमतच नाहीये. ठीक का फटका बसत नाहीये. षटक पूर्ण होत आहे. दोन षटक 13 धावा माफ करा 2-13 एक गडी बाद. या षटकात 5 धावा आल्या आहेत. महेश हे चांगले खेळत होते ते बाद झाल्यानंतर धावगती थोडी आटोक्यात आली आहे आणि आता गोलंदाज धुरा वाहत्यात. गोलंदाज प्रकाश पोलीस आहे ना. आता हे प्रकाशांचा फिटनेस बघा. ओ डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडू परंतु एक धाव बाय स्वरूपात का काय नाही. बाय स्वरूपात एक धाव. धाव संख्या 14. गोलंदाज सुद्धा पोलीस खात्यामध्येच कार्यरत आहेत. प्रकाश हे सुद्धा एक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आहेत आणि मुंबई पोलिसांमध्ये ते कार्यरत आहेत. हा काय ताकदवर शॉट आणि हा भिरभिरता षटकार. क्या बात आहे. पदरात पडलं पवित्र झालं. पुढ्यात पडलं खूप लांब मारलं. तुम्ही पुढ्यात चेंडू यांना टाकलात तर ते सोडणार नाहीत. काय शॉट आहे. धाव संख्या 20. दीपक पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या तयारीत. यावेळी एक लेग बाय स्वरूपात धाव. चेंडूफळीची कड लागून चेंडू गेलाय. पंच अक्षयांचा इशारा. पंच अक्षय आहे ना हर्षल आहे माफ करा. एक धाव निश्चित. धाव संख्या 21 ना. 21 धावा 21-1. हा चेंडू हा पुन्हा फलंदाज चकवतोय. बाय स्वरूपात पुन्हा एक धाव घोषित. हो परत आंधळी किनारा लागलाय. याचा अर्थ चेंडूफळीची कळ घेऊन चेंडू जातोय आणि चेंडू शिल्लक या षटकातील बघूया किती आहेत ते. दोन चेंडू शिल्लक. धाव संख्या 22. हा चेंडू हा खूपच अवांतर. या इथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे एवढा लांब वाईड. धाव संख्या 23. सर्व खेळाडूंना इथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे जेवणाची. ती व्यवस्था ही कमिटीतर्फे करण्यात आली आहे. गोलंदाज बॉलर कोण आहे. प्रकाश
हा हवेत फटका अप्परकट शॉट डीप कवरच्या क्षेत्रामध्ये आणि हा चौकार अडवण्यात आलाय. सुंदर क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो सुभाष. क्या बात है, हात वरती करा, कॅमेरा आपल्यावर आहे. क्या बात है. कमिटी सेक्रेटरी सुभाष, 1-2 गो नाव, लास्ट जेनरी टू गो अँड द स्कोर इज 27 रन. 25 या 27, लेट चेक द स्कोर. हा चांगला फटका हवेत, चेंडू झाडीमध्ये लपलाय. एक धाव, धावून काढायचे आहेत, धावा धावून काढायचे आहेत. षटक पूर्ण, आता धावसंख्या 27, 3 षटकात 3 षटक पूर्ण, धावसंख्या 27, 1 गडी बाद. बाद होणारे फलंदाज अभय, माफ करा महेश. प्लीज जरा फास्ट शेवटच्या षटक घेऊन येतात गोलंदाज संदीप. संदीप फिरकी गोलंदाज, ओ गुड डिलिव्हरी, ब्लॉक होल मध्ये टाकलेला. एक धाव उत्तम तिकडे दक्ष आहे आणि 2 धावा. धावसंख्या 29. संदीप, संदीप हा चेंडू खूपच वाईड, कोणाला सुभाष. हा पुलचा फुलटॉस चेंडू, उत्तमकडे चेंडू येतो, एकच धाव मिळेल. ओव्हर तोशी धाव, धावा. क्या बात है, दोन धावा, धावसंख्या वाढते, धावसंख्या धावलकावर. बॉल किती बाकी आहेत, 3-2 गो इन दिस ओव्हर नाव. 3 धावा धावून काढल्यात, बरोबर 3 धावा, 3 चेंडू शिल्लक. हाफ डॉट डिलिव्हरी, 2-2 गो इन दिस ओव्हर नाव. सर्व खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, जेवणाची. सर्व खेळाडू त्याचा लाभ घ्यावा. पहिली प्रीमियर लीग आम्ही कॉमेंट्री करतोय ज्यामध्ये सर्व खेळाडूंची व्यवस्था करण्यात आली आहे. ही पहिली व्यवस्था, सुंदर व्यवस्था. हा खराब चेंडू परंतु खराब फटका. अजून चेंडू हातात येत नाहीये. एक राउंड दे तिकडे. बॉल किती बाकी, बॉल किती बाकी, 2-2 गो सर. आता त्यांना बाहेर जावं लागेल. 2-2 गो आहे म्हणजे 1-2 गो असतं तर चाललं असतं. ओ हो, 1-2 गो आहे सर, सॉरी. प्लीज जरा धावत या सर. क्या बात है, षटकार मारला तर 51 रुपये, सॉरी म्हटलं 51. वाईड चेंडू, नवीन फलंदाज आलेत ते डायरेक्ट ऑफिसवरूनच आलेत असे आलेत.
विथ ड्रेस धूळ येते, जरा आपण ताबडतोब मागे उभं राहू. हा डॉट डिलिव्हरी, षटक पूर्ण, षटक पूर्ण, चार सेकंडचा कोटा पूर्ण, धावसंख्या धापलकावर. छत्तीस धावांचं आव्हान, छत्तीस. वेल प्लेड वर्तनगर फाउंडेशन, टार्गेट 36. हॅलो सुभाष होडगे, तुमची गाडी आली आहे. थांबा, तुम्हाला एक माईक देतोय तिकडे. मैदानात खाली करल, ए मैदानात खाली करल. हा तुझा नाही 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 अबा, हा तुझा याला दे ना, सुभाषला दे ना. फोन 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 अल्टिमेट फायटर. ती जवा केलंय 36. नॉनव्हेज नॉनव्हेज याच्यात नॉनव्हेज आहे. हा पहिली सिक्स, 36 is a target. Commentary kare ka. Yes. Navin ball. Okay. Navin chendu dena tava. भ्याण किती बघा, धावत किती जण गेले. स्टार्ट द मॅच अंपायर प्लीज. आपल्याला चार सामने खेळवायचे आहेत. यानंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेकीसाठी मी कॉल करतोय. द अल्टिमेट फायटर्स विरुद्ध सिग्मा राज लायन्स. अल्टिमेट फायटर्स सिग्मा राज, प्लीज कम on the toss box and for the toss. Ani salami chi jodi jitu ani kon hai maidanat baghuya. Girish, kya baat hai. शिवाय टायगरचे ओनर आणि रामराज रॉयलचे ओनर्स, दोन्ही ओनर्स मैदानात.
क्या बात है महेश, स्वतः गोलंदाजी करता है वैयक्तिक पहिलं षटक. पहिला धक्का आणि इकडे मारामारी धावची ती. हार्ड लक जितू, हार्ड लक. महेश यांचा चेंडू, चांगला फटका जमीन लगत, कडकडीत शॉट, डीप लॉंग ऑफला चार धावा. नाही ग बेटा, स्कोर बघूया आपण धाबलकावर. सहा धावा दोन गडी बाद. पहिले षटक पूर्ण, सहा धावा दोन गडी बाद. वर्तनगर फाउंडेशन विजयाच्या मार्गावर. गिरीश यांनी जर षटकार मारला 5555 चा रोख पारितोषिक घेण्यात येईल का देण्यात येईल? देण्यात येईल. त्यांच्या बॉलर ने माहितच नाही ग. हा झेल, ओ हा तिसरा गडी बाद. रवी सर, बॉलर्स नेम प्लीज. मुकेश, मंगेश. ओके, थँक्यू सर. मंगेश अप्रतिम गोलंदाजी करतायत. महेश यांनी चांगलं षटक टाकलं. यांना काय वाटतं वर्तनगर फाउंडेशन संघ कधी जिंकू शकतो?
हार्ड लक हार्ड लक सर हार्ड लक काय 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 हा चेंडू सुंदर फटका दोन धावा तर निश्चित घोषित दोन धावा तर निश्चितच एक धाव घोषित केले पंचांनी हो हो आता मुंबई पोलीस विरुद्ध ठाणे पोलिसचा सामना होतोय प्रकाश आणि समोर आहेत ते उत्तम नाही उत्तम काही ते बसता हा चांगला फटका एक धाव फक्त एकच धाव मिळेल घोषित तर नाहीये त्यामुळे धावही नाहीये ही रन नाहीच आहे डॉट डिलिव्हरीच्या नावात गणली जाईल येस अंपायर करेक्ट ना इथे कोण आहे संदीप आणि प्रकाश ही जोडी मैदानात प्रकाश ऑन स्ट्राईक नाव गोइंग टू फेस द नेक्स्ट डिलिव्हरी ओ दॅट्स अ ब्युटिफुल डिलिव्हरी दिस इज नॉट अ नो बॉल वन अलाउड हे इंटरनॅशनल गेम मध्ये वन अलाउड टेनिसमध्ये नाहीये टेनिसमध्ये खांद्यावरती उडला का त्याला नोज देतात आजकाल मॅनेज आहे हा चेंडू हा चांगला फटका वन बाउन्स हो अडवलाय सुंदर अडवलाय आणि दोन धावा चार चार चौकार ओके थँक्यू सर पाय लागलेला सॉरी नाही लागला नॉट सर नॉट अ बाउंड्री सर पंचांचा इशारा अंतिम आहे आता त्यांनी सांगितलं चौकार आहे आणि यांनी सांगितलं नाही आहे चौकार नव्हता खेळूला विचारावं लागेल दॅट्स नॉट अ बाउंड्री सर बघा तिकडे काय डिसिजन देतात बाउंड्री बॉईज चौकार ओके दॅट्स अ बाउंड्री थँक्यू व्हेरी मच इट्स अ ऑफिशियल कन्फर्मेशन फ्रॉम द बाउंड्री लाईन बॉईज दॅट इज बाउंड्री हो हा उसळी का हात कदाचित नो हा नो असलाच पाहिजे आणि फ्री इट इज ऑन धाव संख्या 12 नो लाईन नो अँड फ्री इट कॅरी Free it is on. Score moves to 13. तेरा आह काय शॉट आहे उत्तुंग हा चौकार जातोय परंतु झेल टपकला हा झेल टिपला पाहिजे होता हा चौकार 17 ओवर झाले षटक 1-2 गो येस करेक्ट सर आता 17 धावा झाल्यात याचा अर्थ 13 चेंडूंमध्ये हव्यात त्याबरोबर हा चांगला फटका वन बाउन्स बाउंड्री धाव संख्या 21 हव्यात आता फक्त आणि फक्त 18 धावा येस सर
12 15 असं आलंय, 12 चेंडू आणि 15 धावा. वर्तकनगर पोलिशनला जिंकायचं असेल तर त्यांना विकेट आणि विकेटच फक्त काढावे लागतील. आणि आता लांब पल्ल्याचा रनअप घेऊन येतो गोलंदाज रवी. रवी लांब पल्ल्याचा त्यांचा रनअप. ओ चांगला प्रयत्न झेल घेण्याचा. आता 11 चेंडू आणि 14 धावा. वाईट डिलिव्हरी. धावसंख्या 23. आता 13 धावांची आवश्यकता आहे. प्रकाश षटकाराच्या प्रतीक्षेत. ओ गुड डिलिव्हरी. काय डिलिव्हरी आहे रवी, ब्युटिफुल डिलिव्हरी. ही रन नाही मानली जात. यष्टी रक्षकांनी थ्रो केला. जरा चेंडू जमीनवर आपटावा सर, त्यामुळे चेंडू डेड केला जातो आजकाल नवीन नियमाप्रमाणे. चेंडू घ्यायचा जागी जमिनीवर आपटायचा का तो डेड होतो. काय गोलंदाजी करतोय रवी, वेगवान गोलंदाज आहे, सुंदर मारा करतोय. वेल बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी रवी, ब्युटिफुल डिलिव्हरी. वर्तकनगर पोल स्टेशनचं वादळ मैदानावर घोंगवतंय रवीच्या रूपाने. क्या बात आहे रवी. हे प्रॅक्टिस कुठे करतात हो? चेंडू शिल्लक आहे बघूया. 3 चेंडू शिल्लक. 9-13 सामना. 9-13. एक वाईड होता सर. 9-13. क्या तेरा क्या मेरा, सब है ऊपर वाले का. पाहूया वर्तकनगर पोलीस स्टेशनचा गोलंदाज. ओ हा वाईट चेंडू, टप्पा दिशा चुकलाय. आता 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता. खरंच सुंदर गोलंदाजी करतोय रवी, वेगवान गोलंदाज आहे, ऍक्शन फारच मनमोहक. ओ हा सुद्धा वाईट. क्या बात है गोलंदाज, याची ऍक्शन फार सॉलिड आहे. वेग कुठून आला म्हणून आम्ही तपासलं आता यूट्यूबवर, तेव्हा कळलं हाताचा जो प्रकार आहे थोडासा वाकडा आहे. परंतु काय पेस आहे गोलंदाजाकडे, काय गती आहे. हा हवेत फटका, काय शॉट आहे. वेगाचा उपयोग आणि शेंडू सीमारेखा बाहेर, षटकार. ये मुंबई पोलीस का जबाब. क्या बात है. धाव संख्या गेली 29. 33 माफ करा. काय टायमिंग केलंय बघा ना, टायमिंग काय. स्टँड अँड डिलिव्हरी याला म्हणतात. जागेवर उभा राहून पायातला चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअरला षटकारासाठी. आता हव्यात त्याबरोबर 3 धावा 6 चेंडूंमध्ये. 3 धावा 6 चेंडूंमध्ये. आता सातेरल्या बातमीनुसार जर कमिटीचा संघ जिंकला तर त्यांना मुंबई भ्रमण फ्री आहे, मुंबई ट्रीप फ्री आहे त्यांना, सिंगापूर ट्रीप नाही आहे. स्वतःच्या पैसे. ठीक आहे चला, हा चांगला फटका, एक धाव मिळेल. आहे बघा
दोन धावा सामना बरोबरीत, सामना बरोबरीत एक धावांची आवश्यकता विजयासाठी, परंतु महेश रवी यांचं कौतुक केलं पाहिजे ज्यांनी जबरदस्त खेळ दाखवला वर्तक निगल फोल्डेशनच्या संघाकडनं. वाईट चेंडू आणि या सामन्याचा प्रथम पारितोषिक आहे रोख रुपये 5,000. विजय संघाला 5,000 रुपये स्वतःच्या खिशातून स्वतःच घ्यायचे आहेत. वेल प्लेड. वर्तानगर फोल्डेशनच्या खेळाडूंसाठी एकदा टाया झाला पाहिजेत पूर्ण या विभागात असलेल्या खेळाडूंकडनं. वेल डन वर्तानगर फोल्डेशन. यानंतर होणारा सामना द अल्टिमेट विरुद्ध सिग्माराज. टॉस करून घ्यावा महेश. वर्तकनगर फोल्डेशनच्या सर्व खेळाडूंना विनंती त्यांनी टॉस बॉक्स एंड कडे यावं प्यायला. एट खाली ठेव. वेल पेड सर, वेल पेड. ये लोहा का लोहा काटता है बोलते थे, बरोबर है. लोहा को लोहा ही काटता है, क्या बात है. होंडा शाईनची एक चावी गाडीची हरवलेली आहे, ज्यांना भेटेल त्यांनी कृपया व्यासपीठ आणून द्यावा. होंडा शाईन गाडीची चावी पडली आहे ते बघा कोणाला.